जे मोदींच्या पक्षात गेले, जे मोदींना सहकार्य करणाऱ्या पक्षात गेले, ते खुल्या आम्हाला धमक्या देतात. पुणेकर सुज्ञ आहेत, पुणेकर सुसंस्कृत आहेत, पुणेकरांना गुंडांच्या टोळ्या धमक्या देणारी लोक आवडत नाही. तुम्ही फक्त सांगा उद्या काय होईल याची फार काय त्यांना वाढवू नका. आपल्या पाठीशी आदरणीय पवारसाहेब, आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, आदरणीय सुप्रियाताई आहेत. उद्या काय झालं तर आम्ही तुमच्या सगळ्यांच्या रंगा या ठिकाणी कठीण काळामध्ये नक्की येऊ. अलीकडचा सोशल प्लॅटफॉर्म तुमच्यावर कोणी हल्ला केला, धमकी दिली तर रेकॉर्ड करा, ट्विट करा, आम्ही बसलेलो आहोत. अख्खं जग तपासा पाहिजे की होय गुंडांच्या टोळ्या पलीकडे आहेत आणि संविधान मानणाऱ्या आणि कायदा मानणाऱ्या सगळी मंडळी तिथं आहे. अरे वा, एवढं सोपं आहे का? आम्ही डॉक्टर बाबासाहेबांना संविधान मानणारा, संविधान मानणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. आम्ही कायद्याच्या द्वारे पवारसाहेबांनी काय म्हणणार जी संस्कृती शिकवली त्यानुसार कायदा पाळणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही आमचं पार्टी कार्यालय रजिस्टर करून घेतलं आहे, आता त्याची मुदत आहे. तुम्ही ताबा तर घ्या, ताबा घ्यायचा प्रयत्न तर करा. आम्ही पुणेकरांसोबत आहोत. आम्ही काय, आम्हाला माहिती आहे तुमच्या गाड्यांमध्ये, तुमच्या ऑफिसमध्ये तलवारी असतात, रिव्हॉल्वर असतात, गुंड तुमच्या पुढे मागे 50-100 मला बंदोबस्त फिरावं लागतं, तुमच्याबरोबर गुंडांच्या टोळ्या असतात. पण आम्ही पुणेकरांना हे सांगतो की बाबा आम्ही एकटे फिरतोय, निशस्त्र फिरतोय, समोर गुंडांच्या टोळ्या येत आहेत. पुणेकरांना तुम्हाला ताबे करणारी माणसं पाहिजेत का संविधान मानणारी माणसं पाहिजे? आपला प्रश्न तेवढा. एक लक्ष द्या, ताबा घ्यायचा आमचा प्रश्न येतच नाही मुख्य म्हणजे. आता आम्हाला कार्यालय आहे ना आमचं, आणि ज्या कार्यालयात तो बसतोय अध्यक्ष त्याची मुदत संपलेली त्या ठिकाणी, म्हणजे जो भाडेकरार त्याचा ज्या मालकाबरोबर झालेला होता त्याला म्हणा तुझ्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट जे तू डॉक्युमेंट केलेले आहेत करारनाम्याचे ते त्याच्याकडनं मागून घ्या तुम्ही, आणि त्याला विचारा की तुझा करारनामा किती तारखेपर्यंत होता. अजून देखील बेकायदेशीरच तो त्या ठिकाणी बसतोय. पण उद्या जर आम्हाला त्या मालकाने जर त्या ठिकाणी करारनामा करून दिला तर आम्ही ताबा घेऊ शकतो ना का? नाही घेणार. आणि भाडेकरू जर निघाला तिकडनं तर दुसऱ्या भाडेकरूला संध्या असती. हा यांनी का कायमस्वरूपाने त्या ऑफिस घेतलेलं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फसवणूक केलेली आहे. फसवणूक म्हणजे अशी केली की स्वतःच्या नावाने डॉक्युमेंट केलं, म्हणजे पक्षाच्या नावाने डॉक्युमेंट व्हायला पाहिजे होतं भाडेकरार, तो त्यांनी स्वतःच्या नावाने केलेलं आहे. सगळ्यात मोठी चूक केलेली म्हणजे अजितदादांची, पवारसाहेबांची त्यावेळी त्यांनी फसवणूक केलेली. दुसरं म्हणजे ताबा घेईल आणि तर काहीतरी अशी बडबड करतोय की काही जणांना घेऊन हा ताबा घेतला जाईल, गुंड प्रवृत्ती वगैरे. हे जे आहे ना, आपण स्वतःच्या खालचा अंधार बघावा पहिल्यांदा. आपण त्या ऑफिसमध्ये बसून त्या पवित्र ऑफिसचं काय उद्योग केलेलं आहे ना ते मला बोलायला लावू नका, नाहीतर सगळ्या चिंधड्या होतील तुमच्या. जे पावित्र त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऑफिसचं होतं ना ते तुम्ही घालवलेलं आहेत आणि त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. मला ते ओपन करायला लावू नका, नाहीतर ज्याच्यातून तुमच्या आहे नाही ती पण जाईल. मला ते करायचं नाही आहे, कुणाच्या वैयक्तिक ह्याच्यावरती मला जायचं नाही आहे. परंतु आपण जे बोलता की ते ताबे घेण्यामध्ये कुठला ताबा मी घेतला मला दाखवा. एक ताबा तिने दाखवायचा की दीपक मानकरनी बळजबरीने कुठल्या जागेचा ताबा घेतला, हे जर दाखवलं तर म्हणाल ते मी हरायला तयार आहे. वाटेल ते बोलायचं काही बोलायचं आणि लोकं घेऊन फिरा. लोकं तुमच्याकडे आहेत कुठं? आमच्याकडे नुसतं उभं राहिलं तर रस्त्यावरती 100 माणसं त्या जवळ येतात. तुमच्याकडे माणसंच राहिले नाही आणि इतकं आता डिस्टर्ब झालेलं आहे. आता चिन्ह गेल्यामुळे आता स्वतःची लायकी त्यांना कळलेली आहे. पक्षाची भूमिका आता काय, त्यांची कुठलं काय चिन्ह असणार आहे ते त्यांना पटवायला 10 वर्ष जातील. आणि एक लक्षात ठेवा, ज्या अजितदादांनी आपल्याला उपकार केले, आपल्याला महापौरपदाची संधी दिली, अध्यक्ष केलं, जरा उपकाराची जाणीव ठेवा. लय उड्या मारू नका, नाहीतर तुम्हाला ज्या दिवशी मला वाटेल ना ताबा घ्यायचा पण मी कायदेशीर ताबा घेईल एवढं लक्षात ठेवा. मी विनाकारण असं बोलत नाही, माझ्याकडे काहीतरी असल्याशिवाय मी बोलत नाही. परंतु तुम्ही चॅलेंज देऊ नका आम्हाला, नाहीतर आहे नाही ती इज्जत जाईल. उद्या जर आम्ही ताब्यात घेतलं ते तर आहे नाही ती इज्जत जाईल, त्यामुळे आपली इज्जत राखून ठेवा. नाही मी कुठल्या गुंडांना बरोबर घेऊन फिरलो ते मला दाखवा ना. कुठल्या गुंडांना मी घेऊन आलो तुमच्या ऑफिसला? काल तुम्ही एवढं केलं, मी आलो का तिथं? दत्ता सागरे फक्त एकटे झाले होते आमचे, दत्ता सागरे एकटे झाले होते. 100 जण घेऊन आले नाही, तिथं 1000 जण घेऊन आम्हाला गरज पण नाही ना. आणि आम्ही आलो तर बाकीचे थांबणार पण नाहीत, अलग लक्षात ठेवा. त्यामुळे त्यांची काय कॅटेगरी आम्हाला माहिती आहे. आम्ही एक लक्षात ठेवा, तो अध्यक्ष असताना मॅक्झिमम मदत मी केलेली त्याला, आर्थिक मदत पण मीच करायचो काय, त्यामुळे त्यांनी बाकीचे मला शिकू नाही दे. आणि आपण आपल्या कॅटेगरीप्रमाणे वागावं, एक्स्ट्रा बोलायला जाल तर आपल्या इज्जतीचे निंदवडे वाजून घ्याल, एवढंच सांगतो तुम्हाला. ठीक आहे.